विहिरीत पोहायला गेले म्हणून मातंग समाजाच्या मुलांवर मारहाण केल्याचा प्रकार जळगावमधल्या जामनेर तालुक्यात वाकडीमध्ये घडला होता. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. ही दुर्दैवी घटना असून संशयित कुठल्याही जातीचा असो भविष्यात अशी घटना घडता कामा नये यासाठी दोषींवर कठोर कारवाईसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जातील अशी ग्वाही कांबळे यांनी दिली. तर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही वाकडी गावात भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. मुलांना अमानुष मारहाण करणाऱ्या घटनेतील संशयित देखील मागासवर्गीय सांगण्यात येत आहेत. मात्र लोहार ही पुढारलेली जात असल्याचा दावा लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलाय. त्यामुळे मातंग समाजावर अन्याय केल्याचं सांगत पोलिसांनी पंचनाम्याची विहीर बदलली यावरून पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का असा आरोप ढोबळे यांनी केलाय. तसंच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक जोगेंद्र कवाडे यांनीही पीडित कुटुंबियांशी संवाद साधला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.